एकमेकांना कारण देऊन काय होणार आहे मिस्टर वर्तक? काहीही करून रिकव्हरी झाली पाहिजे हे सत्य. मॅडम, खरं तर रिकव्हरीची सगळी जबाबदारी मी स्वतः घेतली होती. माझं कामसुद्धा मी सुरू केलं होतं, पण सरांचं अचानक असं झालं आणि माझं सगळं कामच ठप्प झालं. आता काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे मॅडम, आपले काही कस्टमर्स कन्सेशन मागतायत. आय मीन टू से, सूट मागतायत पेमेंटमध्ये. काय करायचं वर्तक? नाही म्हणून नाही, हॉटेलची फायनान्शियल कंडिशन पाहता आपण कुणालाही कन्सेशन देणं आता आपल्याला परवडणार नाही. सर, बट देन दे विल नॉट पे अस. Then we will sue them in the court of law. Understand? ती वेळ आपल्यावर येऊ देऊ नये याकरता प्रयत्न करायला हवा. आपल्या हातनं बरेच क्लायंट्स गेलेले आहेत. ऍक्च्युली आणखीन क्लायंट घालवणं आपल्याला परवडणार नाही. शिवाय कन्सेशन देणंही आपल्याला परवडणार नाही. म्हणून माहीत आहे, जोपर्यंत 100% रिकव्हरी होत नाही तोपर्यंत हॉटेल्स यापुढे अशीच चालू ठेवणं शक्य होणार नाही. किचनशी आता रिकाम व्हायला लागलेली आहे. फूड सप्लायर्सना कन्व्हिन्स करणं यापुढे आता कठीण जाणार आहे. मॅडम, आपण वर्कर्सची इन्क्रीमेंट सुद्धा थांबवून ठेवली आहे. युनियन्स जास्त काळ नाही गप्प बसू शकत. अँड मॅडम, ॲक्च्युली आय वॉज ऑल्सो सपोज टू लीव माय जॉब, पण वर्तक साहेबांनी आग्रह केला म्हणून मी थांबली आहे. एक मिनिट, लिमे ग्रुप ऑफ हॉटेल्सवर उपकार म्हणून इथे कोणी राहायची गरज नाही आहे. कोणा एकामुळे हॉटेलचं काम अडतंय असा जर गैरसमज असेल ना, तर तो आधी दूर करा. इथे सगळ्यांना मान दिला जाईल, सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, पण त्याच्या बदल्यात डिवोशन आणि ऑनेस्टीची अपेक्षा आहे. ठुबे, आपले सगळे क्लायंट्स, सप्लायर्स आणि संबंधितांचं एक गेट टुगेदर अरेंज करा. मला सगळ्यांना पर्सनली भेटायचं आहे. तुम्ही सगळे जाऊ शकता. द्या फाईल, तुम्ही सर बघते. नाही, मी काय म्हणत होतो म्हणून माहिती आहे, आता 3 वाजत आले. तुम्ही आधी डबा खाऊन घ्या. नाही, तुम्ही करून घ्या लंच, मी जरा हे काम संपवते. म्हणून माहीत आहे, आता हे रोजचंच होणार आहे. यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर हेल्थ. नाही काय, तब्येत ठीक असली तर ह्या सगळ्यात जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडता येतील. खरंय, तुमचं ऐकायलाच हवं. अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या तुमच्याकडून. चला. साहेबांबरोबर काम करताना खरंच मजा यायची. एकदा सवयीने विचारलं त्यांनी, बे 5 वाजले का? म्हटलं हो, पहाटेचे. हो, इतक्या वेळा मी काम करत होतो. काय सांगता काय, पण खरंच खूप बरं वाटायचं. बरं, तुम्ही जेवून घ्या. हो, आणि तुम्ही? नाही, मी नाही, मी दुपारी जेवत नाही. का? सवय इतक्या वर्षाची. बरं, मी वर्तकांना भेटून घेतो. हो चालेल, या.